वेलकम टू ऑल स्टूडेंट. आता या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे थर्ड पॉइंट विलियम. ओके, आता विलियम पॉइंट तुम्हाला समजण्याकरता पेज नंबर 6 वरची तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. फिगर नंबर 1.3 LS थ्रू द अँटेरियर एंड ऑफ द बॉडी इन अ ग्रेटली एनलार्ज व्ह्यू ही डायग्राम तुम्हाला ऑब्झर्व करायची आहे. त्यावरून तुम्हाला डिस्क्रिप्शन समजेल पूर्ण. ओके, ठीक आहे. बघा, द बकल कॅव्हिटी जी असते ती पोस्टेरियर साईडनी एक थीन रिंग लाईक पार्टिशन फॉर्म करते. बकल कॅव्हिटी काय करते, पोस्टेरियर साईड जी असते ती बाउंडेड असते बाय द थीन रिंग लाईक पार्टिशन फॉर्म करते. ती जी पार्टिशन असते त्याला म्हणतात विलियम. अंडरलाईन करा, बकल कॅव्हिटी ऑन द पोस्टेरियर साईड बाउंडेड बाय अ थीन रिंग लाईक्स पार्टिशन. काय फॉर्म करते, थीन रिंग लाईक पार्टिशन. पण कोणत्या साईडनी, पोस्टेरियर साईडनी बाउंड असते थीन रिंग लाईक पार्टिशन, त्याला म्हणतात विलियम. फ्रॉम द पोस्टेरियर साईड वॉल ऑफ विलियम 12 लॉन्ग सिलेंडर सिलेटेड प्रोसेसेस अराइजेस विच नोन ॲज अ विलियर टेंटॅकल्स. फिगर नंबर पेज नंबर 6 वर फिगर नंबर 1.3 बघा. पहिले काय म्हटलं होतं, फर्स्ट पॉईंट बकल कॅव्हिटी काय करते, पोस्टेरियर साईडनी बाउंडेड करते थीन रिंग लाईक काय प्रेझेंट राहते, पार्टिशन. ते जे पार्टिशन असते त्याला म्हणतात पर्टिक्युलरली विलियम. आणि ती जी पोस्टेरियर साईड असते ते पोस्टेरियर साईड ऑफ द विलियम जे असतात ते फॉर्म करतात 12. बघा डायग्राम 1.3 तुम्हाला दिसेल टोटली 12 प्रेझेंट्स आहे विलियर टेंटॅकल्स. 12 लॉन्ग सिलेंड्रिकल सिलिएटेड प्रोसेस फॉर्म करतात, त्याला म्हटलं जाते विलियर टेंटॅकल्स. सर्वात पहिले पोस्टेरियर साईडनी बाउंड असते थीन रिंग लाईक पार्टिशन इज कॉल्ड ॲज अ विलियम. आणि ते जे विलियम असतात पोस्टेरियर साईडनीच ते जे विलियम असतात ते फॉर्म करतात 12 लॉंग सिलेंडर सिलिएटेड प्रोसेसेस आर अराइजेस विच आर नोन ॲज द विलियर टेंटॅकल्स. ओके, सो दिस 2 पॉईंट क्लिअर. द नेक्स्ट आहे, आता विलियर टेंटॅकल जे असतात ते प्रोजेक्ट कुठे होतात, बॅकवर्ड साईडनी इन द ल्युमिन ऑफ द फॅरिंग्स. ते कुठे जातात, प्रोजेक्ट होतात बॅकवर्ड साईडनी इन द ल्युमिन ऑफ फॅरिंग्समध्ये. कशामध्ये जातात, पर्टिक्युलरली ल्युमिंग ऑफ फॅरिंग्समध्ये. देन फॅरिंग्सचं पोर्शन झाल्यानंतर पुढे येते सीमध्ये. बघा, आता जी सेंट्रल ओपनिंग आहे, पेज नंबर फिगर नंबर 1.3 दिलेलंच आहे तुम्हाला इंटरस्टोम. तिथे तुम्हाला EN दिलेलं आहे, इथे त्या ठिकाणी करायचं आहे इंटरस्टोम. बघा पॉईंट, सेंट्रल ओपनिंग इन द विलियम इज नोन ॲज अ इंट्रोस्टोम. काय म्हटलं जाते, इंट्रोस्टोम. ठीक आहे, जे सेंट्रल, बघा डायग्राममध्ये विलियम आणि विलियर टेंटॅकल्स दिलेले आहे. ठीक आहे, लेबलिंगमध्ये आता त्याच्यामध्ये एक ॲरो दिलेला आहे, त्याला म्हटलेलं आहे इंटरस्टोम. काय म्हटलेलं आहे, इंटरस्टोम. आणि कुठे प्रेझेंट आहे, सेंटरमध्ये. म्हणून म्हटलेलं आहे सेंट्रल ओपनिंग इन द विलियम इज नोन ॲज अ इंटरोस्टोम. दिस विलियम अलॉन्ग इट्स इनर वॉल्स प्रोव्हाइडेड अ लॉन्ग विथ अ स्ट्रॉंग सर्क्युलर स्पेंचिक्युअर. ते काय प्रोव्हाइड करतात, इनर वॉलमध्ये प्रोव्हाइड करतात स्ट्रॉंग सर्क्युलर स्पेंचिक्युअर. देन द स्पेंचिक्युअर रेग्युलेट द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ इंट्रोस्टोम. त्यांचं फंक्शन्स काय असते, रेग्युलेट करायची ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ द इंट्रोस्टोम. तुम्ही फिगर नंबर 1.3 बघा. पुन्हा पॉईंट रिपीट करते. बघा, पहिले वरचा पॅरेग्राफ तुम्हाला शॉर्टमध्ये डिस्क्राईब करते पुन्हा एकदा विलियमचा. बकल कॅव्हिटीमध्ये पोस्टेरियर साईडनी बाउंडेड असते थीन रिंग लाईक पार्टिशन इज कॉल्ड ॲज अ विलियम. आणि त्याच पोस्टेरियर साईडनी वॉल जी असते विलियमची ते फॉर्म करते 12 लॉन्ग सिलेंड्रिकल सिलेटेड प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ विलियर टेंटॅकल. आणि यांचं फंक्शन्स काय प्रोजेक्टेड होतात बॅकवर्ड साईडनी इन द ल्युमिन ऑफ फॅरिंग्समध्ये. हे कुठे जातात, मग बॅकवर्ड साईडनी बॅकवर्ड इन द ल्युमिन ऑफ फॅरिंग्समध्ये. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॅरेग्राफ बघायचं आहे. आता याच्यामध्ये इंटरस्टोममध्ये बघायचं आहे की जो सेंट्रल ओपनिंग प्रेझेंट राहते विलियममध्ये त्याला म्हटलं जाते इंटरस्टोम. आणि इंटरस्टोम जे असतात विलियम अलॉंग विथ द इनर वॉल्स काय प्रोव्हाइड करते विलियमचा जो इनर वॉल असतात त्या प्रोव्हाइड करतात स्ट्रॉंग सर्क्युलर स्पेंचिक्युलर. हा पॉईंट तुम्हाला लेबलिंगमध्ये कुठे दिलेला नाही आहे, तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. जे विलियम असतात त्याच्या इनर वॉल्समध्ये प्रोव्हाइड केले जाते स्ट्रॉंग
सर्क्युलर स्पेंचकर अँड स्पेंचकर रेग्युलेट करतात ओपनिंग आणि क्लोजिंग करतात ऑफ द इंटरस्ट्रोमची. डायग्राममध्ये जर तुम्हाला ऑब्झर्व झालं असेल तर या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, ओपनिंग आणि क्लोजिंग कंटिन्यू राहते, म्हणजे जो रेग्युलेट फ्लो असतो वॉटरचा किंवा फूड मटेरियलचा तो इनसाईड आणि आउटसाईडमध्ये करण्याचं फंक्शन्स कोणाचं राहते, पर्टिक्युलरली प्रेझेंट राहते सर्क्युलर स्पेंचकरचं. आणि कशामधून जाते ते बघा, म्हणजे कोणतेही फूड मटेरियल इनसाईड आणि आउटसाईड म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंग ते जे प्रेझेंट राहते फूड मटेरियल, बघा आता एखाद्या त्या पर्टिक्युलरली बॉडीमध्ये एंटर व्हायचं असेल फूड मटेरियल किंवा वॉटरचा जो फ्लो व्हायचं असेल तर कंटिन्यू काय प्रेझेंट राहते, ओपनिंग आणि क्लोजिंग. ओपनिंग आणि क्लोजिंग कोण फॉर्म करते, सर्क्युलर स्पेंचकर. पण ती जी ओपनिंग क्लोजिंग होते तर ते जे फूड मटेरियल एंटर होतात कशाच्या थ्रू होतात, बाय द इंट्रोस्टोमच्या थ्रू. ठीक आहे. At the time of this feeding, the velar tentacles form a second strain and keep away the last size material to enter the pharynx. आणि त्यानंतर इंट्रास्ट्रोममध्ये गेल्यानंतर ते मटेरियल पुढे कुठे जाणार, मग पुढे जे राहील ॲट द टाईम ऑफ द फिडिंग. वेलर टेंटॅकल्स काय करतात, ते फूड मटेरियल कुठे पास करतात, लास्ट साईज मटेरियल जे असतात ते एंटर होते मग फॅरिंग्समध्ये. म्हणजे विलियर टेंटॅकलचं फंक्शन्स काय राहते, लास्ट साईजचं जे मटेरियल आहे ते एंटर करायचं इन द फॅरिंग्समध्ये. सो नेक्स्ट टॉपिक इज फॅरिंग्स ऑन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.